नमस्कार, VKB मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. औष्णिक वीज केंद्राच्या एच बँड मधून आलेल्या राखेमुळे कन्हान नदीतील पाणी झाले दूषित. राखेमुळे रोखण्यात आला पाणी पुरवठा. एम्स रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आल्या 475 खऱ्याच्या पुड्या. तंबाखूजन्य पदार्थांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार सेवन बघून एम्स प्रशासन हादरलं. आणि सोबत पालकत्व प्रकल्पाचा स्तुत्य उपक्रम. कोरोना आपत्तीग्रस्त 263 कुटुंबांसाठी आयोजित केला दिवाळी मिलन कार्यक्रम. सविस्तर वृत्त. नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीचं पाणी शनिवारी दुधी रंगाचं दिसल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी त्वरित याची माहिती कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिली. तपासानंतर माहीत पडले की खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या वारेगाव येथील एच बँड मधून फ्लाय एच सोडण्यात येत आहे. त्यानंतर कन्हान नदीचे पंप अस्थायी स्वरूपात बंद करण्यात आले. यामुळे शहरातील उत्तर व पूर्व भागातील 2 डझनापेक्षा अधिक पाण्याच्या टाक्यांमधील पाणी प्रदूषित झाले. कन्हान नदीत वाहत आलेल्या फ्लाय ॲशमुळे नदीतील पाण्याचा रंग बदलला होता. फ्लाय ॲश पाईपमध्ये गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे महाजेनकोचा दावा फोल ठरला आहे. महाजेनको अनेकदा कन्हान नदीत त्यांच्या ॲश बँड मधून फ्लाय ॲश येत नसल्याचा दावा केला होता, मात्र आज महाजेनकोचं पितळ उघड पडलं. या राख मिश्रित पाण्यामुळे अनेक असाध्य आजार होण्याची शक्यता असते. शेतीतल्या पिकांसाठीही हे दूषित पाणी हानिकारक आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ॲश बँड मधून आलेली राख ही तांत्रिक कारणामुळे येत असल्याचं अधिकारी सांगतात. कन्हान नदीवर निर्माण करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात दूषित पाण्याला शुद्ध करून पिण्यायोग्य करण्याची क्षमता आहे, मात्र नदीत मिळालेल्या राख मिश्रित पाण्याला शुद्ध करणं अशक्य आहे. कन्हान जलशुद्धीकरण केंद्राची रोजची क्षमता 210 MLD पाणी इतकी आहे. यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये जलपूर्ती करण्यात येते. पाण्यात फ्लाय ॲश मिसळल्यामुळे आसीनगर, लकडगंज, सतरंजीपुरा व नेहरू नगर झोन अंतर्गत येणाऱ्या 28 टाक्यांमधील पाणी दूषित झालं आहे. त्यामुळे या पाण्याच्या टाक्यांमधून रविवारी पाणी पुरवठा होणार नाही. नदीच्या उजव्या भागातील पंपाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पाणी तात्काळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत कन्हान जलशुद्धीकरण केंद्राला अर्धवट क्षमतेसह संचालित करण्यात आले. जोपर्यंत नदीच्या वाहत्या पाण्यामुळे ही राख वाहून जात नाही तोपर्यंत पाणी पुरवठा बाधित राहील. रुग्णालयात पान, तंबाखू, खर्रा खाऊन थुकणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी एम्स रुग्णालयाने रुग्णांच्या नातेवाईकांकडून तब्बल 475 खऱ्याच्या पुड्यांसह 3 दारूच्या बॉटल जप्त केल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य साहित्य पकडल्यामुळे एम्स प्रशासनही हादरून गेलं आहे. नागपूरच्या एम्स रुग्णालयात साथरोग रुग्णासाठी पान, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानुसार रुग्णालयात भरती रुग्णांच्या नातेवाईकांकडून तब्बल 475 खऱ्याच्या पुड्या व दारूच्या 3 बॉटल्स जप्त करण्यात आल्या. एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनीष श्रीगिरीवार यांनी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी करून त्यांच्याजवळून खर्रा, तंबाखू व सिगरेट मिळाल्यास कारवाईचे निर्देश दिले. एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉक्टर विभा दत्ता म्हणाल्या की 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान 475 खर्र्याच्या पुड्या, देशी दारूच्या 3 बॉटल्स, 40 चुन्याची डब्बी, 37 बिडीचे पॅकेट, 85 तंबाखूच्या पुड्या व 23 पान मसाल्याच्या पुड्या जप्त करण्यात आल्या. शनिवारी वरिष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीत हे सर्व साहित्य नष्ट करण्यात आले. विविध आजारांना आमंत्रण देणारे तंबाखूजन्य पदार्थांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारं सेवन बघून एम्स प्रशासनालाही धक्का बसला असून यावर अंकुश ठेवण्यासाठी ही शोध मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचं एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉक्टर विभा दत्ता यांनी सांगितलं. नागपुरात सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सोबत पालकत्व प्रकल्पांतर्गत गेल्या अनेक दिवसांपासून मोहीम राबवण्यात येत असून त्याअंतर्गत ज्या कुटुंबातील पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशा गरजू 263 कुटुंबाच्या पालकत्वाची जबाबदारी सोबत प्रकल्पातर्फे उचलण्यात आली असून त्यांच्यासोबत रविवारी नागपुरात दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नागपूर शहराचे माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाचे नेते संदीप जोशी यांच्यातर्फे काही दिवसांपूर्वी सोबत पालकत्व प्रकल्प सुरू करण्यात आला होता. हा प्रकल्प श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या आश्रयाखाली चालवण्यात येत असून या अंतर्गत नागपूर शहरात ज्या कुटुंबातील पालकांचा मृत्यू झाला असून त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे अशा 263 कुटुंबाच्या पालकत्वाची जबाबदारी तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सोबत पालकत्वतर्फे उचलण्यात आली आहे. या दिवाळीत या 263 कुटुंबांना थोडा आनंद देण्यासाठी सोबत पालकत्व प्रकल्पातर्फे दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजकांतर्फे या कुटुंबांना मिठाई व इतर गोष्टींचे वाटप करण्यात आले. नागपूरच्या लक्ष्मी भवन सभागृहातील सायंटिफिक लॉन मध्ये आयोजित या कार्यक्रमात जिल्हा दंडाधिकारी आर विमला, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी आणि शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही सोबत पालकत्व उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी आता जे चर्चा होत होता त्यामध्ये ऐकण्यात आले, परंतु आपल्या सर्वांना आम्ही प्रशासनातर्फे एवढेच आश्वासन देऊ इच्छितो की ती जी झालेली आहे ती झालेली आहे, परंतु आपल्याला कोणताही प्रकारचे अडीअडचणी आम्ही येऊ देणार नाही. कोणताही कधीही आपल्याला काही प्रशासनाचे, पोलीसचे, इतर कोणत्याही विभागाचे अडीअडचणी असतील नक्कीच कधीही संपर्क करा. आम्ही आपले मागे आपले सोबत आणि पूर्ण शहर पोलीस दल आपले सोबत आहे हे आम्ही आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो. प्रत्येक कुटुंबातून आलेले या परिवाराचे सदस्य असं मी 263 कुटुंबाचे लोक आणि या चांगल्या उपक्रमाला गती देणारी डोनर्स, सर्व डोनर्स, सर्व डॉक्टर्स मंडळी, सर्व लोकांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि परत या ठिकाणी मला इथे बोलवल्याबद्दल मला माझ्या मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो. कोरोनाचा प्रादुर्भावामध्ये समाजामध्ये खूप सारे अडीअडचणी निर्माण झाले. म्हणजे आपण मोठेमोठी गोष्टीकडे आपण पाहतो, रोज आपण देशाच्या इकॉनॉमी कशा प्रकारचा परत आणायचं, लोकांचा रोजगारीला कशा प्रकारचं गती द्यायचं, शहराच्या विकासामध्ये कशा प्रकारचं अजून वाढ करायचं आणि गती द्यायचं या गोष्टीकडे आपण पाहतो. परंतु ज्यांच्या घरी कोरोना आले आणि त्यामुळे ज्यांनी त्यांच्या घराचा जे ब्रेड विनर म्हणतो आपण, जे त्यांचे जे पुरुष मंडळी किंवा जे महिला जे किंवा काही ठिकाणी आई वडील दोघं गेले, त्या ठिकाणी त्यांना जे लागणारे जे फिनान्शियल सपोर्ट असो किंवा त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रकारचा आधार देण्याचा एक महत्वाची भूमिका या ठिकाणी श्री जोशी साहेबांनी घेतलेले. मला किती सांगितलं तरी ते कमी पडेल, का त्यांना कौतुक केलं तरी कमी पडेल, कारण सहकारी आणि अतिशय संवेदनशील असे महानगरपालिकाचे आयुक्त राधाकृष्णन साहेब जे नेहमी सोबत प्रशासनामध्ये माझ्या सोबत असतात. सोबत हे शब्द म्हटलं की किती आधार असतो, कोणी तुमच्या सोबत आहे, कोणी तुमच्या दुःखात सामील आहे हे आपल्याला कळल्याबरोबरच आपल्या मनामध्ये जी धास्ती असते की आपण एकटे आहोत, आपल्याला कोणी नाहीये, अचानकच आपल्याला असं वाटायला लागतं की नाही आपल्या सोबत कोणी आहे, आपल्या सोबत राहणार आहे आणि आपल्याला मदतीचे हात देणार आहे. तशाच प्रकारे ह्या दिवाळीच्या निमित्ताने ज्यांच्या घरामध्ये दुःख झालं त्या लोकांना एकत्र आणून त्यांना सोबत घेऊन हे सण साजरा करणं आपल्या परंपरेमध्ये अतिथी असो इतर कोणी असो नेहमी संस्कारी जे आहेत आपल्याला सांगतायत की ज्योत से ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. गेल्या वर्षी संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीच्या विळख्यात सापडला होता जिथे लाखो कुटुंबांचे आधारस्तंभ या साथीचे बळी ठरले होते. मुलांचे शिक्षण अपूर्ण नको राहायला म्हणून नागपूरच्या श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या अंतर्गत हे पाऊल उचलले गेले आणि नागपुरात सोबत पालकत्व प्रकल्प सुरू करण्यात आला. माजी महापौर संदीप जोशी आणि त्यांच्या सहकारी टीमच्या प्रयत्नातून हा प्रकल्प राबवताना आतापर्यंत सुमारे 263 गरजू कुटुंबांची जबाबदारी उचलण्यात आली आहे. कोरोनामध्ये तुमच्या आणि आमच्या जवळचे अनेक कुटुंबीय ज्यांचं निधन झालं त्यांच्या घरची स्थिती अत्यंत भीषण आहे, त्यामुळे सोबत परिवाराने सोबत पालकत्व प्रकल्पाच्या अंतर्गत श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टमार्फत आम्ही जवळपास नागपुरातले 263 परिवार यांचं संपूर्ण पालकत्व घेतलेलं आहे. मग शाळेतल्या फीनपासून तर त्यांचं संपूर्ण शिक्षण, त्यांचं आरोग्य,
त्याचप्रमाणे त्यांचं समुपदेशन, त्यांना स्किल ट्रेनिंग, त्यांचं काउन्सिलिंग ज्याला म्हणता येईल, हे असे सर्व विषय घेऊन आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहे. आणि तुम्ही आणि आम्ही, दिवाळी आलेली आहे, आपण आपल्या घरी आपल्या कच्च्या बच्चांसोबत दिवाळी साजरी करत असताना असे अनेक परिवार आहे जे संपूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहे, त्यांना देखील त्यांच्या बाबांची आठवण निश्चित येत असणार, त्यामुळे त्यांच्यासोबत ते बाहेर कुठे तर दिवाळी मनवणार नाही तर सोबतनी सोबत परिवारासोबत, आता हा आमचा सोबत परिवार आहे, यामध्ये यांच्यासोबत आम्ही दिवाळी मनवतो आहे. यामध्ये आपण इथे बघू शकता की एक किट आम्ही त्यांना देतो आहे ज्याच्यामध्ये त्यांना धान्य, त्याचप्रमाणे दिवाळीचं फराळाचं सामान, थोडेसे फटाके, लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी मिठाई, अशी संपूर्ण व्यवस्था करतो आहे. त्यामुळे या ठिकाणी आज दिवाळी त्यांच्यासोबत साजरी करण्याचा कार्यक्रम सोबत परिवाराचा होतो आहे आणि हा आता याच्यानंतर आम्ही अखंड चालू ठेवू. किती कुटुंबांना तुम्ही देणार? आम्ही 263 कुटुंब आहेत, त्यात सर्व 263 कुटुंबांना आम्ही हे देणार आहोत. मात्र रविवारी सायंकाळी हे कुटुंब सोबत पालकत्व प्रकल्पाच्या दिवाळीच्या बैठकीत पोहोचले आणि या कुटुंबांनीही दिवाळी साजरी केली. चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला तरी कोरोनाच्या आपत्तीची वेदना या कुटुंबियांच्या मनात दिसत होती. तर आयोजकांनी केलेल्या मेहनतीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ज्यांचा या दिवाळी मिलन कार्यक्रमाचा एकच उद्देश होता तो म्हणजे स्मितहास्य, जे मिळवण्यात आयोजकांना यश आले. शनिवारी विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक थंडी जाणवली. या दोन्ही शहरातील रात्रीचे तापमान 15 अंश इतके नोंदवले गेले. नागपुरात गेले 24 तासात किमान तापमानात 0.7 अंशाने वाढ झाली असली तरी सरासरीपेक्षा 3 अंशाने तापमान कमी असल्याने रात्री थंडीचा कडाका जाणवत होता. पुढील 2 दिवस शहराचे तापमान याच पातळीवर राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोरड्या वातावरणामुळे तापमानात घसरण होत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पारा सामान्य पातळीवर राहील. नोव्हेंबरच्या मध्यानंतर पुन्हा पारा घसरण्याचा टप्पा सुरू होईल. नागपुरात दिवसाचे तापमान 33 अंश सेल्सिअससह सामान्य पातळीवर आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. नागपूर इथे 60 आपली बस किरायाने घेऊन त्याचा भाजपच्या मोर्चासाठी उपयोग केल्याप्रकरणी मनपाच्या परिवहन व्यवस्थापकातर्फे भाजप नगरसेवक अधिकारी धर्मपाल मेश्राम यांना नोटीस पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी अप्पर आयुक्त दीपक मीना यांनी परिवहन व्यवस्थापक व प्रशासकीय अधिकारी यांनाही नोटीस पाठवला आहे. यामुळे भाजपमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी धर्मपाल मेश्राम यांनी आपलं स्पष्टीकरण देताना म्हटले की त्यांना प्रत्यक्षात कुठलाही नोटीस मिळालेला नाही. याबाबतची माहिती त्यांना सोशल मीडियाद्वारे मिळाली. मनपा परिवहन विभागाचे अधिकारीही याविषयी मौन बाळगून आहेत. मात्र हे नक्की झालंय की राजकारणासाठी आपली बसेसचा उपयोग करण्यात आला, जेव्हा की खासगी कार्यक्रमासाठी आपली बस किरायाने देतात. मेश्राम यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली असून प्रशासकीय अधिकारी नगरसेवकांना नोटीस पाठवू शकतात का हा प्रश्नही विचारण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात हे प्रकरण निवडणुकीसाठीचा मुद्दा बनू शकतं. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. बुलढाण्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांना महाविकास आघाडी सरकार किती दिवस चालणार असे विचारल्यावर ते म्हणाले की 7.5 दिवस. शिवसैनिकांनी भाजपवर केलेल्या अपमानास्पद भाष्यावर ते म्हणाले की मी त्या भाषेचे समर्थन करत नाही. आगामी काळात अनेक शिवसैनिक भाजपकडे वळतील, त्यांची नीट परख करून त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. मी करणार नाही आणि करू नये, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. पण एक आहे,
कि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गुणवत्ता त्यांच्यात नाही. राज्यातलं सरकार टिकेल किती दिवस? साडेसात. साहेब, राज्यातले सरकार किती दिवस टिकेल? साडेसात. आता मी त्या शब्दाचं काय हे करणार नाही, सपोर्टिंग काय करणार नाही, पण अनेक सैनिकांचं ते मत आहे. त्यामुळे आता सगळेजण येणाऱ्या 2 वर्षात भारतीय जनता पक्षाकडे येतील आणि आम्ही सगळ्यांना तपासून भाजपमध्ये प्रवेश देऊ. ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखली जावी, तसेच गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस कार्यरत आहेत. मात्र ग्रामीण भागांमध्ये तसेच दुर्गम आदिवासी भागात अपघाती गुन्हेगारी घटनांपासून पोलिसांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनातील स्थानिक पातळीवरील सहाय्यक घटक म्हणजेच पोलीस मित्र यांची खूप महत्वाची भूमिका असते. पण आज या पोलीस मित्र बनवण्याच्या उपक्रमाकडे पोलीस खात्याने दुर्लक्ष केल्याने या उपक्रमाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. नागपूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांनी ग्रामीण भागात पोलीस मित्र बनविण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत अनेक तरुण तरुणींचा सहभाग होता. पोलीस निरीक्षकांच्या सह्या असलेली ओळखपत्रे देऊन त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना लाठ्या, काठ्या, मशाल आदी साहित्य देऊन समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध लढण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. गावातील शांतता बिघडू नये यासाठी पोलीस मित्रांच्या माध्यमातून गावातील गुन्हेगारी कारवायांची माहिती देऊन गावे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस प्रशासनाला माहिती देण्याची भूमिकाही त्यांनी बजावली. पोलीस मित्र हा पोलिसांचा तिसरा डोळा मानला जातो. पोलीस मित्रांच्या मदतीने सोसायटीतील अस्वच्छता साफ करण्यास मदत सुरू झाली. ग्रामीण भागातील गुन्हेगारी कारवायाही कमी होऊ लागल्या. पण आज पोलीस मित्रांना जो मान मिळायला हवा तो मिळत नाही आहे. ही योजना प्रभावीपणे चालविणाऱ्या पोलीस अधीक्षकांची बदली झाल्यामुळे पोलीस मित्रांकडे दुर्लक्ष होत आहे. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.